मुंबई गोवा महामार्गावरती प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि या महामार्गावरती खेड नजीक माजी आमदार राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी आज खड्ड्यांच्या संदर्भात आंदोलन केलं होतं, रस्त्यावरती उतरले होते, आपल्यासोबत आहेत. आज प्रथमच महाराष्ट्रामध्ये आपण बघितलंय माजी आमदार आज खड्ड्यांमध्ये रस्त्यावरती बसून गोट्या खेळत होते. काय नेमकं कसं आहे, मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतच्या खड्ड्याच्या बाबतचे सातत्याने विधानसभेत पण आरडाओरड सगळ्या कोकणातल्या आमदारांनी केली. आम्ही तर गेले 2-4 महिने सातत्यानं त्या रस्त्याच्या बाबत आपण प्रशासनाला सांगतोय, ठेकेदाराला सांगतोय, प्रांत कार्यालय असेल, आपण सातत्यानं त्याच्यावरती मोर्चा आंदोलन करतोय. लोक त्याच्यामध्ये एक चिपकुणातल्या तरुणाचा खड्डे बुजवत असताना प्रशासन करत नाही म्हणून नागरिक खड्डे बुजवायला गेले, तिथं चिपळूणच्या एका तरुणाचा त्याच्यामध्ये जीव गमवावा लागला. हे सगळ्या गोष्टी करत असताना अपघात सातत्यानं होत आहेत. आता गणपती येते ट्रॅफिक रस्त्याला प्रचंड वाढलेला आहे आणि मग हे सगळं करत असताना मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की गणपतीपूर्वी एकही खड्डा रस्त्याला राहणार नाही. काल सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी इकडे दौरा केला, दौरा काल होता म्हणून कालच डांबर कशी पडायला आली. सरकार येऊन 2 महिने अगोदर आहे आणि हे काम तर अगोदर मंजूर केलेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.